नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश यादव रंग चैतन्य आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या लहान होळ्या तर साजऱ्या करून झाल्यात, आणि ज्यावेळी आपण पहिल्या होळीचा जो ब्लॉग केला होता, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलातच असाल की आम्ही लहान होळ्या कशा साजऱ्या करतो। तर मित्रांनो, आज आहे आपली मोठी होळी, म्हणजेच आपण तिला कोकट होळीसुद्धा म्हणतो। तर ते आम्ही मित्रांनो कशी साजरी करतो, तर ते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत। तसंच मित्रांनो, आपल्या वाडीमधून जी काही लोक शहरी भागामध्ये गेली होती कामासाठी, तर त्यामधली काही लोक ही होळीसाठी आलेत। तर खूप मजा येणार आहे आज, आणि त्यानंतर दिनू आला आहे, त्यानंतर परशा आला आहे, आणि एक मित्रसुद्धा आहे माझा, तर ते सुद्धा आलेत, तर त्यांना आपण नंतर भेटू। आणि गेल्या व्लॉगमध्ये परशा नव्हता, म्हणजेच परशा त्यावेळी लांजाला होता, तिची परीक्षा चालू होती, आणि कालसुद्धा त्याचा पेपर होता। तर आज सुट्टी आहे, तर तो होळीला आला आहे, तर त्यांना आपण भेटूयात। आणि मित्रांनो, आपली होळी असणार आहे आपल्या जुन्या घराकडे, म्हणजे जुन्या घराच्या इथं आपल्याला जावं लागेल, सर्वजण तिथेच जमतील। त्यासोबतच आपण गेल्या व्लॉगमध्ये नेत्राचं जे चित्र रेखाटायला घेतलं होतं, तर ते चित्रसुद्धा आजच्या व्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत, म्हणजेच ते पूर्ण करणार आहोत, म्हणजे ते चित्रसुद्धा आपल्याला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आम्ही आता काय करणार आहोत की आता आम्ही जेवण करून घेऊ, आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आता होळीच्या ठिकाणी जाणार आहोत। तर पाहूयात की आजची आपली होळी कशी असणार आहे। हाय गर, नमस्कार। अरे आईने ड्रेस घातला होता ना। तर मित्रांनो, माझ्या आईने नेत्रासाठी एक ड्रेस शिवला आहे। नेत्रा, तू ड्रेस नाही घातलास? चल घालायचं, होळी जायचं आपल्याला। मग आईला सांग जा, मला ड्रेस घालतो, जा सांग। तर मित्रांनो, नेत्रा इथं आहे, आई इथं, बाबू आहे। खाऊ नको, तुला नको, बाबूला दे, बाबू ये। तर मित्रांनो, हा आहे माझ्या आईने शिवलेला नेत्रासाठी ड्रेस, मस्त आहे। आईने शिवला, मस्त आहे ना। मस्त आहे, चाप पण आहे, मस्त। तुझं नाव काय सांग सगळ्यांना। तर मित्रांनो, आपलं आता जेवण तर करून झालं आहे, आणि हा इकडे परशा आहे, हा इथे विनीत आहे, आणि तुपाटी दिनो आहे, दिनो। तर तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत आपल्या जुन्या घराकडे, कारण होळी तिथेच आहे। तर आता आपण जुन्या घराकडे, आपण आता आपली जिथं होळी आहे म्हणजेच आपल्या जुन्या घराकडे आलो आहोत, आणि एक एक माणसं आता जमायला लागलेत। परशा, तर काय करूया, बघूयात, ढोल तसे आहेत आपले, तर ते घेऊन येऊयात आणि थोडा वेळ वाजवूयात। आणि ना चला, आणि त्या दिवशी आपण पाहिलं तर जिकडे जाईल तिकडे फक्त ढोल ताशांचा आवाज असतो, म्हणजेच प्रत्येक वाडीवाडीमध्ये होळीचा सण जो आहे किंवा होळी साजरी केली जाते, इकडे तिकडे सगळे आता ढोल ताशांचाच आवाज चालू आहे। आता बघूया हे साहित्य कधी घेऊन येतात।
तर मित्रांनो आपल्या बँजो पार्टीन एक बाजा झालाय करून त्यांचा आणि आता आपण होळी तोडायला चाललोय. चला प्रशा होळी. मित्रांनो आपलं जे घर आहे ते त्या घराच्या पाठीमागच आहे. तर सर्व मोठी माणसं तिथे जमले. तर बघूया होळी तोडी आता. तर मित्रांनो आपली होळी तर आणून झाली आणि आता आपल्याला होळी बांधायची आहे. तर ते बांधण्यासाठी आपल्याला आता थोडासा आंब्याचा टाळा पाहिजे. तर आंब्याचा टाळा आपण आणायला चाललो. घेऊन घेऊन नाही जमत आहे तिकडून. बघ हे आंब्याचा आपण टाळा काढतोय. विनीत आंब्यावर चढतोय आता. अरे चालला चालवास. तर आपला टाळा सुद्धा तोडून झालाय आणि आपल्याला पाहिजे म्हणजे जेवढा गरजेचा आहे तर तेवढा आम्ही टाळा घेतलाय आंब्याचा. आता आम्ही होळी बांधणार आहोत. तर होळी बांधण्यासाठी आता आपल्याला बांबूची पिलं काढावी लागणार म्हणजेच पट्ट्या काढाव्या लागतील. त्या पट्ट्याच्या आधारे आम्ही होळी बांधतो. तर मित्रांनो हे आमचे काका आहेत ज्यांना आम्ही भाई असं म्हणतो. तर ते आता होळी बांधण्यासाठी बिलं काढत आहेत. भाई पुरतील एवढी बस होतील ना हवा.
फायनली मित्रांनो आपली होळीसुद्धा बांधून झाली आणि आता आपण चाललो आहोत घरी, म्हणजेच आपण होळी उभी करणार आहोत 7 च्या नंतर. तर आता आपण घरी चाललो आहोत, कारण आपण जे स्केच करायला घेतलं होतं नेत्राचं, तर ते आता आपण कंटिन्यू करूया आणि ते आता पूर्ण करूया. फायनली मित्रांनो आपलं नेत्राचं चित्र काढून पूर्ण झालं आहे आणि ओळख करून देतो, हे माझे काका आहेत, ह्यांना आम्ही दिदी असं म्हणतो. तर ते आज आलेत रत्नागिरीवरून म्हणजेच होळीसाठी. आणि बाबूला तर तुम्ही ओळखता, कालच्या ब्लॉगमध्ये बाबू होता. आणि ही आहे ऋतू, जी आपल्या बाबूची मोठी बहीण आहे आणि आमची सर्वात छोटी बहीण आहे. तर मित्रांनो आता काय करणार आहोत आपण, तर आपण आता चाललो आहोत आपल्या होळीच्या ठिकाणी, कारण सर्वजण तिथे जमलेत. तर आता आपण होळी उभी करणार आहोत, तर आता आपण लगेचच होळीच्या ठिकाणी जाऊयात. इकडे आता होळी उभी करण्याची तयारी चालू झाली, सर्वजण आता जमत आहेत इथे.
हा इथं इथंच घे इथंच घे जवळ आप्पा ते तोडायला लागेल दीदी. आपला होम तयार करून झाला आहे आणि आता आपल्या देवाची पूजा करणार आहेत. नेत्रा ओ नेत्रा तू पण आलीस? कुणावर बरं आलीस? होय हे बरं अनु दिदी पण आहे इथं. नेत्रा नेत्रा हा बघ कोण आहे, हा कोण आहे? तुला नाव माहिती आहे?
तर मित्रांनो आपल्याला गुळ मिळाला आहे, आता आबीकडून पेढा भेटला आहे. दिनो आमचं खोबरं वाटतोय. परश आता लाडू घेऊन आलाय. अरे दिनू मला मला तू घेतलास ना. फायनली मित्रांनो आपला आजचा होळीचा कार्यक्रम पूर्ण झालाय आणि हे पाटी आहेत, हे सर्व माझे भाऊ आहेत. तर मित्रांनो या सर्वांनी म्हणजेच आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम आता पूर्ण केला. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.